लड़ने के लिए हर प्रयास सफल करेंगे। नवी मुंबई में सरकारी लैब बढ़ाएंगे मनपा आयुक्त अभिजीत बांगर। पिछले कुछ दिनों से नवी मुंबई में कोरोना का प्रभाव बढ़ता ही जा रहा है। कोरोना को रोकने के लिए हर प्रयास विफल साबित हो रहा है। ऐसे में नवी मुंबई के नवनिर्वाचित आयुक्त अभिजीत बांगर ने नवी मुंबई की जनता को एक कोरोना से लड़ने की आस जगाई, जिसमें उन्होंने कोरोना से लड़ने के लिए नवी मुंबई में सरकारी लैब बढ़ाने से लेकर पालिका कर्मचारी की कोई ढिलाई नहीं बरती जाने का इशारा दिया एवं कुछ नियमों को सुधार कर अमल करने का आश्वासन दिया। आईसीयू बेड ची अवेलेबिलिटी एज वेल एज वेंटिलेटर ची अवेलेबिलिटी हे इश्यूज आहेत आणि हे आपल्याला प्रायोरिटी वरती टॅकल करणं गरजेचं आहे। त्याच्यासोबत कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे काही इश्यूज आहेत, याचं एन्फोर्समेंट जर आपण प्रोफेशनली आणि एकदम स्ट्रिक्ट पद्धतीने केलं तर मला विश्वास आहे की ओव्हरऑल जी चेन ब्रेक करण्याचं आपण बोलतोय त्याच्यामध्ये आपल्याला जो काही बदल अपेक्षित आहे तो बदल नक्कीच दिसू शकेल। महानगरपालिका प्रशासन 24/7 अवेलेबल असेल। सर्व स्टाफला सूचना मी दिलेल्या आहेत की सुटी असो, ऑफिस टाइम असो, नॉन ऑफिस टाइम असो, प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती कमिशनर पासून प्रशासनातला कुठलाही अधिकारी कुठलाही कर्मचारी हा 24/7 अवेलेबल पाहिजे। आणि दिस इज नॉट ओनली अ रेटोरिकल स्टेटमेंट, आपण खरंच पद्धतीने आपण अवेलेबल असणं गरजेचं आहे। आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या ठिकाणी या जे स्टाफ आपण अवेलेबल असणं आवश्यक आहे त्यामध्ये फक्त अवेलेबिलिटी इज नॉट इम्पॉर्टंट। आपण जो फीडबॅक आपल्याला नागरिकांच्या मार्फत येतोय, जो फीडबॅक लोकप्रतिनिधींच्या मार्फत किंवा मीडियाच्या माध्यमातून येतोय, त्या फीडबॅकवरती इमिडिएट आपण ऍक्शन करणं गरजेचं आहे। काम कोविडचं करताना, सी कोविड इज अ पॅन्डेमिक सिच्युएशन आणि दिस इज लाईक अ इमर्जन्सी ज्यामध्ये आपल्याला रुटीन पद्धतीने काम करून चालत नाही। आपण एक शब्द नेहमी वापरतो की आपण वॉर फुटिंगवरती काम करतो। नो, वी ऑल नो की वॉर फुटिंगवरचं काम किंवा मोहीम स्वरूपातलं काम हे मोहिमेपुरतं चालतं। कोविडची सिच्युएशन नॉर्मलसीला कधी पोहोचेल हे कुणालाही सांगता येणार नाही। पण प्रॉब्लेम हा आहे की जर कोविडमध्ये आपण तेवढ्या प्रॉम्प्टली काम नाही करू शकलो तर त्याचे होणारे रिपरकशन फार सिरियस आहेत आणि त्याचे होणारे रिपरकशन कुणाचा तरी जीव धोक्यामध्ये येईल ह्या स्टेजपर्यंत जाऊ शकतात। ते होऊ नये म्हणून प्रशासनाकडनं काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्या एफर्ट्समध्ये कुठलीही कमतरता राहू नये आणि त्या दृष्टिकोनातून 99% परफेक्शन पण नाही, आपल्याला 100% काम करणं आवश्यक आहे। हा मेसेज मी सर्वांना दिलेला आहे। अँटीजेन टेस्टची अवेलेबिलिटी आता मोठ्या प्रमाणावरती राज्यभरामध्ये झालेली आहे आणि अँटीजेन टेस्टचा वापर पण सुरू करण्यात आलेला आहे। मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा अँटीजेन टेस्ट आरटीपीसीआर ऑफकोर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट, परंतु अँटीजेन टेस्टचा फायदा आहे की अँटीजेनच्या माध्यमातून आपल्याला त्वरित रिझल्ट मिळू शकतो आणि त्यामुळे आयसीएमआरने घालून दिलेल्या फ्रेमवर्कच्या आतमध्ये अँटीजेन टेस्टचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेत सुद्धा केला जातो। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविडच्या मॅनेजमेंटच्या संदर्भाने ज्या ऍक्शन्स घेतल्या जात आहेत त्यामध्ये एक 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे। आपल्याला कोविड मॅनेजमेंटमध्ये जे 2 मुद्दे आहेत ज्याच्यावरती पूर्ण जास्त प्रशासनाचा भर असणार आहे ते आहेत आपला डेथचा जो रेट आहे तो रेट कमी करणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगाने जे स्प्रेड आहे इन्फेक्शनचं ती चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी करणं। याच्यासाठी आज रोजी कॉर्पोरेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जात आहेत। त्याच्यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे, काही मॉडिफिकेशन आवश्यक आहे, काही नवीन गोष्टी करणं आवश्यक आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा। टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये क्रिएट होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे टेस्टिंग लॅब आहेत आणि प्रायव्हेटच्या लॅब आहेत आणि गव्हर्नमेंटच्या टेस्टिंग लॅबची सुद्धा संख्या आपल्याला वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला टेस्टचे रिझल्ट मिळू शकतील।
दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कोविडच्या ज्या तिन्ही कॅटेगरीज आहेत त्या तिन्ही कॅटेगरीज मधल्या सुविधा इन टर्म्स ऑफ नंबर आणि ऑल्सो इन टर्म्स ऑफ क्वालिटी अपग्रेडेशन गरजेचं आहे. कोविड केअर सेंटर पासून कोविड हॉस्पिटल पर्यंत बेड अवेलेबिलिटी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आढावा घेतलेला आहे आणि आपल्याला कुठे ते गॅप्स आपल्याला ब्रिज करून ती संख्या वाढवता येईल. ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, आयसीयू बेडची अवेलेबिलिटी ॲज वेल ॲज व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी हे इश्यूज आहेत आणि हे आपल्याला प्रायोरिटीवरती टॅकल करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे काही इश्यूज आहेत. याचं एन्फोर्समेंट जर आपण प्रोफेशनली आणि एकदम स्ट्रिक्ट पद्धतीने केलं तर मला विश्वास आहे की ओव्हरऑल जी चेन ब्रेक करण्याचा आपण बोलतोय त्याच्यामध्ये आपल्याला जो काही बदल अपेक्षित आहे तो बदल नक्कीच दिसू शकेल. महानगरपालिका प्रशासन 24/7 अवेलेबल असेल. सर्व स्टाफला सूचना मी दिलेल्या आहेत की सुटी असो, ऑफिस टाईम असो, नॉन ऑफिस टाईम असो, प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती कमिशनर पासून प्रशासनातला कुठलाही अधिकारी कुठलाही कर्मचारी हा 24/7 अवेलेबल पाहिजे. आणि दिस इज नॉट ओनली अ रेटोरिकल स्टेटमेंट, आपण खरंच पद्धतीने आपण अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या ठिकाणी या जे स्टाफ आपण अवेलेबल असणं आवश्यक आहे त्यामध्ये फक्त अवेलेबिलिटी इज नॉट इम्पॉर्टंट. आपण जो फीडबॅक आपल्याला नागरिकांच्या मार्फत येतोय, जो फीडबॅक लोकप्रतिनिधींच्या मार्फत किंवा मीडियाच्या माध्यमातून येतोय त्या फीडबॅकवरती इमिडिएट आपण ऍक्शन करणं गरजेचं आहे. काम कोविडचं करताना सी कोविड इज अ पॅन्डेमिक सिच्युएशन आणि दिस इज लाईक अ इमर्जन्सी ज्यामध्ये आपल्याला रुटीन पद्धतीने काम करून चालत नाही. आपण एक शब्द नेहमी वापरतो की आपण वॉर फुटिंगवरती काम करतो. नाउ वी ऑल नो की वॉर फुटिंगवरचं काम किंवा मोहीम स्वरूपातलं काम हे मोहिमेपुरतं चालतं. कोविडची सिच्युएशन नॉर्मलसीला कधी पोहोचेल हे कुणालाही सांगता येणार नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की जर कोविडमध्ये आपण तेवढ्या प्रॉम्प्टली काम नाही करू शकलो तर त्याचे होणारे रिपरकशन फार सिरियस आहेत आणि त्याचे होणारे रिपरकशन कुणाचा तरी जीव धोक्यामध्ये येईल ह्या स्टेजपर्यंत जाऊ शकतात. ते होऊ नये म्हणून प्रशासनाकडनं काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या एफर्ट्समध्ये कुठलीही कमतरता राहू नये आणि त्या दृष्टिकोनातून 99% परफेक्शन पण नाही, आपल्याला 100% काम करणं आवश्यक आहे. हा मेसेज मी सर्वांना दिलेला आहे.